नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या अनुवेद चॅनल वरती। आज संडे आहे, संडे असल्यामुळं अनुवेद चॅनलची धुरा माझ्या हातात दिलेली आहे। संडेला मला सुट्टी असते, नेमकी आता धोंड्याचा महिना चालू आहे, त्यामुळं बबलूला मला आणि आमच्या आईला आणि गुड्डीला आणि सुजितला धोंड्याचा महिना असल्यामुळं जावायला बोलवते ना धोंड्याच्या महिन्यामध्ये जावायांना आणि मुलीला, तर आम्हाला गंगापूरला जावायला आणि कपडे घेतलेले वाटते त्यांनी, त्यासाठी बोलवलेलं आहे। तर आता आम्ही घरातले सगळे तिकडे चालू आहे गंगापूरला, तर चला तिकडे गंगापूरला गेल्यावर बघू काय त्यांनी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असं वाटतंय। आपल्या चॅनलच्या दुसऱ्या अँकर पूनम त्या गाडीमध्ये बसलेल्या आहे। आपली गाडी जी सिलेरो आहे ती सर्व्हिसिंगला लावलेली आहे, नवीन घेतल्यानंतर 1000 किलोमीटर झाल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग असते, त्यासाठी गाडी सर्व्हिसिंगला लावलेली आहे, त्यामुळे आपली गाडी आज नाही आहे। तर आपली दुसरी गाडी जी आहे वॅगनार, वॅगनार सागर त्यांना गंगापूरला सोडतंय मम्मीला आणि त्यांना, हे बघा वॅगनार आणि सागर चाललं तिकडं, सागर पण शिंदरला जाणार आहे तिकडं, चला। हॅलो हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलो आहे आता, तर हे बघा इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे, नानी पुरण बारीक करते। हाय का नानी, हाय वहिनी भजी करताय। हॅलो मेहंदी काढली ना संध्या काढली आंटी, अनाशा करती अनाशा करती आणि आई पण आलेली आहे। दुधाचं पातेलं कर ना वरती ठेव ना पुन्हा दूध, ते पातील वर ठेवून सार झालेला आहे आणि पुरणपोळीसाठी दूध, दूध घरच आहे। आम्हाला रागो रांगोळ घालायची, मी चालले आलेलो आहे आणि मी 12:15 100% जेवण करून देतो। बाकी त्यांची सगळ्यांची वाट पाहिली, पुरी चालेली नाही अजून आणि माझी स्वयंपाक पण चालू आहे, मी काय पुरणपोळी खात नाही, तर त्यांनी मला भजेपोळी दिलेली आहे वाढून, भजेपोळी खातोय शीघ्र नाही, हे काय खाणार नाही, पण त्यांनी आणून ठेवलेली आहे मला, तर सुजित आणि ते अजून 1/2 तासात येणार आहे। मी एकटं जेवण करतो आता, कारण की 12:15 वाजेपर्यंत जेवायला लागतं, त्यामुळे मी जेवण करतो। तिला पण एकदम भूक लागली, त्यामुळे तिथे पुरणपोळी घेऊन टाकलं जेवायला, तिने पण कोणाची वाट पाहिली नाही। आणि आमची दिदी तिचं लग्न करायचं आम्हाला, आम्ही नवरदेव बघतोय तिच्यासाठी, आणि आला बघ आहे करायला आला पण आहे करतो का। तर तू घरातल्या बाहेरच्या स्वयंपाक चालू आहे सासूरवाडीला, तिने तिने सासू जावांसाठी स्वयंपाक कोण राहिले मोठे सासू कुठे या 2 नंबरचे सासू भाई, या 3 नंबर सासू भाई आणि आमची बहीण आहे सुंदरच आणि आमची दिव्या, आमचा दिव्याचा व्हिडिओ आताच, दिव्याचा पिऊचा व्हिडिओ आताच कमीत कमी व्हायरल झालेला आहे, कमीत कमी 30,000 के एकदम व्हायरल झालेला आहे त्याच्या दोघींचा व्हिडिओ। हे आमच्या मोठ्या सासूबाई पुरणपोळी केलेली, पण मला पुरणपोळी चालत नाही, या पुरणपोळी
आणि आमच्या आमची बहीण आहे पण पुरणपोळीला एक्सपर्ट आहे. या दोघी जोडी जी आहे ना त्यांचे शॉर्ट व्हिडिओ एकदम व्हायरल झालेले आहे. ते पण आता जेवण झाल्यानंतर एखादा शॉर्ट करतील व्हिडिओ. अधिक महिन्यात पाचव्या दिवशी पंचमीला हा अधिक महिना चालू झाल्यानंतर पंचमीला आहे ना तुळशीला ना ऊसाचा रस टाकायचा असं प्रदीप मिश्रा असे महाराज आहे त्यांनी सांगितलेलं आहे. सगळे बघता तर गोत्र आणि कसं नाव घ्यायचं स्वतःच नाव आणि गोत्र याच नाव घेऊन आणि असं व्हायचंय. सात वेळेस ऊसाचा रस तुळशीला व्हायचा त्याच्याने घरात सुख समृद्धी येते. आणि नाही ना पूजा करून राहिली ते आमचं लोंढ्याचं जे गोत्र आहे ते मनामध्ये बोलून राहिली ते सात वेळा बोलावं लागतं पंचमीच्या दिवशी. दिव्याची पूजा घरीच झालेली दिव्या पूजा करून आली होती. स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे आणि दाजींचं जेवण पण झालंय 12 वाजेला. तर आता तुम्हाला आम्ही धोंड्याची काय तयारी केली ते सर्व दाखवतो. हे बघा हे बघा हे बत्तास आहे दिव्या हे अनारस आहे हे धोंडे. या धोंड्यामध्ये हे पुरणाच्या पिठामध्ये पिठात आणि पुरणामध्ये एक एक खडा टाकलेला राहतो त्याला धोंडे म्हणतात. आणि हे तिन्ही जावयांसाठी वान देण्यासाठी तांब्याचे भांडे घेतले आहे. हे आमच्या आईंसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी साडी घेतली मम्मीनी. हे आमच्या तिघींसाठी ड्रेस आणि हे तिन्ही जावयांचे ड्रेस आहे आणि हे मम्मीचे दोन भाचे त्यांच्यासाठी काढलेले हे ड्रेस. बुट्टी काय अजून आलेली नाहीये बुट्टीची वाट बघत आहे बघा. तर हा माझा आत्ते भाऊ आहे मधुभाऊ नाव आहे त्याचं. ती बाई ह्या बहिणीची तो ओळख झाली असं आम्ही याची ओळख करून द्यायला घाबरत होतो. तो फक्त बहिणीला घाबरतो मला आहे ना माझी चौघा बंदी. तर मी जोक केला आहे हा मधुभाऊ इथं गुलाब तर राहते ना तिचा मोठा मुलगा आहे हा हा रमेश दादा हे बघा हा रमेश दादा बुटीची वाट बघून बघून तो खूप भुकेला झाला होता पण शेवटी बसला जेवायला. पुरणपोळी तो पुरणपोळी खात नाही त्यामुळे त्याला साधी पोळी केली ती म्हणजे मामा आणि मामा हे दोघं बसलेले जेवायला. तशी सुजित आणि गुड्डी शिन्नरून आलेले लोक वेट करत होते भरपूर. सुजितचा पहिला धोंडा आहे माझा तिसरा चौथा धोंडा आहे धोंडा काढून ठेवला कुठे आहे मला वाटलं चारला जेवतो काही मी आता थांबायचं चार ते चार
आजचा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे आजचा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकण्यात आलेला आहे. आणि आमचा कार्यक्रम खूप छान पद्धतीचा झाला आहे, तर उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात मिस करू नका. आमचा कार्यक्रम खूप छान झाला आहे, नक्की आवर्जून बघावा, न स्किप करता बघा. बाय बाय, थँक्यू, टेक केअर.